पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत 20 पेक्षा जास्त पुरोगामी संघटनांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली आणि ही स्थिती आणीबाणीपेक्षा सुद्धा गंभीर असल्याचा आरोप करत अटक केलेल्या कार्यकर्त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी यावेळी केली. एल्गार परिषदेचं आयोजन हे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत आणि आपण केल्याचं माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी सांगितलं. कोरेगाव भीमा दंगलीला संभाजी भिडे आणि एकबोट जबाबदार असल्याचा अहवाल असताना सरकारला ते मान्य नाहीये. पुरोगामी नेत्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या प्रमुखांपर्यंत धागेदोरे पोहोचत असल्यानं त्यापासून लक्ष हटवण्यासाठी कालचं अटकसत्र करण्यात आल्याचा आरोप कोळसे पाटील यांनी केला. एल्गार परिषदेचे संयोजक मी आणि न्यायमूर्ती सावंत होतो. कुठल्या मार्क्समध्ये संबंध नाही. जो ढवळे आमच्यावर होता तो त्याला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने आणि सेशन कोर्टाने ॲक्विट केलं होतं आणि त्याला आम्ही बोलवलं आणि सांगितलं की 1 जानेवारीला जो मॉब येणार आहे तो आपल्या विचाराचा मॉब आहे, तेव्हा आपल्याला 31 डिसेंबरला शनिवारवाड्यावर मोठी सभा घेतली पाहिजे. 4 ऑक्टोबर 2015ला आम्ही RSS मुक्त भारतची घोषणा केली होती आणि ती घोषणासुद्धा यांना फार लागली होती. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सावंतांचा रिपोर्ट, मोदीजी विरुद्ध आमच्या शपथ, या सगळ्यांचा कुल्मिनिटी इफेक्ट म्हणून ते एल्गार परिषदेला म्हणजे पर्यायाने सावंतांना मला बदनाम करण्यासाठी माओवाद्यांशी जोडतात.